गली में शोर है, हितेंद्र ठाकुर शोर है। गली गली में शोर है, हितेंद्र ठाकुर शोर है। गली गली में शोर है, हितेंद्र ठाकुर शोर है। एक वसईच्या या भूमीमध्ये जे तुमचा जो अवमान केला तो अवमान आम्ही समजतो की आमचा पण ज्याच्याबरोबर झालाय, वसईच्या नागरिकांचा पण झालेला आहे, आणि याची कोणीतरी दखल नागरिकांनी तर घेतलेली आहे पण प्रशासनाने घ्यावं की साहेब तुमच्या जागेवर सगळे आम केलेलं आहे। विदर वसईची जी सत्ता आहे कशी त्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारे काम करणं, अशा प्रकारे बोलणं, सर आपण आयएस आहात पण खालची ऑफिसर आहे, आयएस व्यक्तीला असं बोलू शकतो तो खालच्या अगदी मोरल केवढं डावणे याचं, परंतु त्या दिवशी जे घडलं तर त्याच्यावर तुम्ही भूमिका घेतली पाहिजे, तुम्ही गुन्हा दाखल केलाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी। त्यांना गप्प बसवलं हे योग्य नाही, कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोखावे। त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिकाचा विषय आहे, कारण की जी भूमिका तुम्ही घ्याल ती भूमिका संपूर्ण वसई विरार महानगरपालिकेसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे। हितेंद्र ठाकूर वक्तव्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले। आज वसई विरार शहर महानगरपालिकेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे अनिल पवार यांना सर्वच विरोधी पक्षांनी भेट दिली। या दरम्यान विरोधी पक्षांनी आयुक्त अनिल पवार यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात 353 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं। या दरम्यान विरोधी पक्षातील सर्वच नेते आपल्याला एकत्र पाहायला मिळाले, परंतु एकी बाजूला जर आपण पाहिलं तर आयुक्त अनिल पवार मात्र या विषयावरती बोलायला तयार नाही। याच्या मागचं नेमकं काय कारण समजावं? आयुक्त अनिल पवार यांना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? कोण अनिल पवार यांना धमकी देतय का? दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आहे। पाहूया या संदर्भात विरोधक नेमकं आयुक्तांना काय म्हणाले। या सगळ्या गोष्टीचा प्रचंड असा राग आहे, लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना आहे आणि ही भावना आपण आपल्या आपल्या समोर मांडावी आणि शेवटी कसं आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये। आज एक वसईचे जबाबदार आमदार अशा पद्धतीने भाषा बोलतात, उद्या यांचेच कार्यकर्ते किंवा कोणीही समाजातली व्यक्ती उठून महापालिकेत येईल आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही पद्धतीने वागेल आणि अराजकाची स्थिती निर्माण होईल, अराजकता फैलावण्याचं काम हे जर लोकप्रतिनिधी करत असतील तर ते अत्यंत चुकी आणि चुकीचं, आणि महापालिका प्रशासनाला जर काही चुकत असेल तर त्यांना योग्य शब्दामध्ये बोलणं हे प्रत्येकाची जबाबदारी, आम्हीही बोलतो, आमचे सगळेच प्रतिनिधी बोलतात। विकास राग आघाडी म्हणजे काय आंदोलन देऊन टाकलं ठाकूर सर्वांनी, तुमच्या सगळं आम्ही सगळंच होतो भरतीमध्ये, कुठेही जाऊन कशी उद्घाटन करतात, कसंही करतात, कामं करतात, तर ही नांगी ठेचलीच पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आहे। तातडीने आपण गुन्हा दाखल करावा या आमची तुम्हाला नम्र विनंती आहे। तुम्ही वाटोळे केलं तर 3.5 वर्षामध्ये तुम्ही एकदा जरी भूमिका घेतली असती तर आम्हालाही बरं वाटलं असतं। लोकांना उगाच काहीतरी ह्या सगळ्या चक्रवादामध्ये हे करायचं आणि चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करून हे करायचं ते अतिशय चुकीचं आहे। कसं आहे साहेब, अधिकारी वर्ग काम कसं करणार? पहिली गोष्ट लोकांच्या अनेक समस्या आहेत, लोक पहिली गोष्ट महापालिकेत येऊन त्यांची कामं होत नाही हे बोंबाबोंब करतो, आम्ही आंदोलन करतो, आम्ही रस्त्यावर येतो, अनेक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा निषेध करतं, परंतु त्या दिवशी जे घडलं साहेब त्याच्यावर तुम्ही भूमिका घेतली पाहिजे, तुम्ही गुन्हा दाखल केलाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी। हे करताय की अरेरावी करताय ती कुठेतरी थांबेल। साहेब आज आपण प्रशासक म्हणून काम करत असताना वसई विरारचं भलं बघताय, गेल्या ह्यांच्या कार्यकाळात मध्ये अनधिकृत बांधकाम झालेले आहे, जर तोडायला कोणी गेलं तर तिकडनं फोन येतात, त्यांना तर शिव्या देतात। साहेब कुठेतरी थांबायला पाहिजे, हा आपला अपमान म्हणजे साहेब वसई विरार जनतेचा अपमान, आज प्रथम नागरिक आपण आहात। जनतेच्या कामासाठी येतो, दुसरे काय प्रश्न येतो, आम्ही आर्ग्युमेंट करतो तुमच्यावर, आम्ही आमचं मन ओळखतो, त्याची तुम्ही उत्तर देता, हसून खेळत देता, पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की परकेपणा, आमचं कधी अतिशयोक्ती थोडंसं आर्ग्युमेंट झालं असेल, पण तुम्ही पण प्रेमाने बोलता आमच्याबरोबर, आणि आम्ही तुम्ही आल्यापासून या वसईचं खरोखर म्हणजे जनतेला एक असा आधार वाटलेला आहे की म्हणजे आलेले आयुक्त आम्ही सांगत नाही की वाईट होते, पण त्यातल्या त्यात तुम्ही इथे लगेच इंटरव्ह्यू देता कोणाला पण, आमच्या समस्या जाणून घेता, त्या दिवशी आमच्या ते जावं लागत होतं त्यांचं तुम्ही लगेच काम करायला प्राधान्य दिलं, त्यांचं म्हणजे कायदेशीर न्याय द्यायला तुम्ही तत्पर असता,
आणि अशा वेळेला एक वसईच्या या भूमीमध्ये म्हणजे तुमचा जो अवमान केला तो अवमान आम्ही समजतो की आमचा पण त्याच्याबरोबर झाला आहे, वसईच्या नागरिकांचा पण झालेला आहे आणि याची कुठेतरी दखल नागरिकांनी तर घेतलेली आहे पण प्रशासनाने घ्यावं की साहेब तुमच्या जागेवर सगळे अधिकारी आहेत, कालच्या लेवलचे अधिकारी आहेत, त्यांना उद्या किती वाटेल, त्यांना किती भीती वाटेल? इंडिव्हिज्युअल जाऊन प्रत्येक एरियाची पाहणी करून आणि ते कुठेतरी कोणाला तरी कुठं खटकलं असं मला वाटतं, कारण गेल्या 30 वर्षामध्ये ज्याप्रमाणे ह्या लोकांनी काम केलेलं आहे, विरार वसईची जी सत्ता आहे इकडची ज्या प्रकारे यांनी काम केलेलं आहे आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारे काम करणं, अशा प्रकारे बोलणं, सर आपण IAS आहात पण खालचे ऑफिसर आहे, IAS व्यक्तीला असं बोलू शकतो तो खालच्या ऑफिसरचं मोरल केवढं डाऊन येईल ह्याचं आपल्याला जाणीव आहे सर, मग अशा व्यक्तीवर 353 झाली पाहिजे सर ठेवले आणि चुपचाप बसले, मग लोकांनी प्रश्न मांडायचे कसे, मग जनता दरबार कशासाठी म्हणतात? जनतेला मोकळ्या मनाने सर्व प्रश्न आपले मांडण्यासाठी जनता दरबार असतो आणि ते ऐकून घेतलं जात नाही, उलट त्या दोघा जो नागरिक होते त्यांना चुपचाप बसवलं, त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन त्यांना गप्प बसवलं, हे योग्य नाही। भविष्यामध्ये तुम्ही जी भूमिका घ्याल त्या भूमिकेची लोक उदाहरणं देतील की असा प्रकार पुन्हा घडला नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय तुमच्या बाजूने उभे आहात आणि जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो। सर तुमचं काय मत आहे या विषयावरती? वसई विरार शहरातील सर्वच विरोधकांनी विरार पोलीस स्थानकात 353 गुन्हा दाखल करा असा अर्ज विरार पोलीस स्थानकात दिला, परंतु आपल्याला काय वाटतं आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरती 353 गुन्हा दाखल होईल? पुढे काय घडेल हे सांगता येत नाही, पण हे सगळं घडत असताना आयुक्त मात्र या विषयावरती बोलायला तयार नाही, याचा अर्थ वसई विरारच्या जनतेने काय काढावं, आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून Top 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। Top 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।